अशी खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे. ही पा, तोडल्यावर हिचा मस्त असा खट करून आवाज आला. आज दिवाळी स्पेशल एपिसोड मध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे झटपट अशी मैद्याची होणारी चकली. ही एकदम सोपी आहे आणि एवढी खायला टेस्टी लागते ना, खुसखुशीत अशी होते. तर चला आपणही पाहूया की ही मैद्याची झटपट अशी होणारी चकली कशी केली जाते. आपण ही इन्स्टंट चकली बनवत आहोत जी आपण घाई गडबडीच्या वेळी कधीही पटकन अशी बनवू शकतो. तर त्यासाठी मी ह्या 4 कप मैदा घेतला आहे. 4 कप मैद्याबरोबर 1 कप मुगडाळ आहे. मुगडाळीबरोबर हा एक मी चकलीचा मसाला बनवला आहे, त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेन, आणि चवीसाठी मीठ. तर चला आपण पटकन सुरुवात करूया आपल्या या इन्स्टंट चकलीला. आता ही मुगडाळ आहे ही थोडीशी भिजून धुवून घ्यायची आहे. ही आपल्याला ह्या मैद्याच्या पिठाबरोबर कुकरमध्ये उकडून घ्यायची आहे. ही मुगडाळ उकडण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 2 कप पाणी ठेवणार आहे. हा मी एक स्वच्छ धुवून कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये हे मैद्याचं मी पीठ टाकत आहे. आणि ह्याची ही आपल्याला अशी पुडी बांधायची आहे, पण ही जरा सैलसर बांधायची आहे, घट्ट पुडी बांधायची नाही आहे. हा बघा, ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही आहे, रिकामी कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला ही पुडी ठेवायची आहे. जाळीवर आपल्याला 2 कप पाणी ठेवायचं आहे. फक्त जाळीच्या वर पाणी आलं पाहिजे. सर्वप्रथम आपण खाली ही मुगडाळ आहे ना ती ठेवूया. त्याच्यावर असं एक झाकण ठेवायचं आहे. जे मैद्याचं पीठ बांधलं आहे तो डब्बा पण असं व्यवस्थित ठेवायचा आहे. काळजी घ्यायची आहे की ह्या पिठामध्ये जराही पाणी नाही गेलं पाहिजे, म्हणून आपण हे झाकण त्याच्यावर ठेवणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत पीठ उकडवून घ्यायचं आहे. त्याबरोबर आपली ही मुगडाळही चांगली शिजवून घ्यायची आहे. आता आपलं हे मैद्याचं जे पीठ आपण वाफवलं आहे ते बघूया. सोडते आहे मी, हे बघा हे पीठ असं घट्ट झालेलं आहे. आपण हे पीठ थंड होण्यासाठी 15 मिनटं बाजूला ठेवूया. नंतर ह्या खाली जी मी परात घेतली आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे चाळणीने. आता ही डाळ आपल्याला घोटायची आहे, म्हणून या छोट्या बाऊलमध्ये होणार नाही, म्हणून मी हे बाऊल चेंज केलं आहे. ही डाळ आपली छान अशी उकडलेली आहे. आता हिला आपण थोडंसं असं मॅश करून घेऊया. तर झालं आहे, आपण ह्याचमध्ये आपलं मैद्याचं पीठ मळणार आहोत. पहिला जरा बाजूला ठेवूया. हे पहा, आपलं हे पीठ उकडून झालेलं आहे आणि हे पीठ थोडंसं घट्ट झालं आहे. ह्याला आपल्याला फोडून घ्यायचं आहे. मी ह्या पेल्याच्या साह्याने फोडून घेत आहे. या पेल्याच्या साह्याने आपण सर्व ह्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. परत एकदा मी थोडीशी जाड जाळीची चाळणी वापरली आहे, कारण थोड्या थोड्या गुठळ्या या पीठामध्ये असतात ना, त्यामुळे हे असं चाळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला. आणि ह्या ज्या मध्ये मध्ये गुठळ्या आहेत त्या अशा हाताने आपल्याला मोडायचे आहे. आपल्याला हे पीठ सर्व चाळून घ्यायचं आहे चाळणीने, आणि मधल्या मधल्या या गुठळ्या अशा हाताने किंवा ह्या पेलाच्या साह्याने सुद्धा हे बघा कुठेही पिठाची एकही गुठळी राहू नये द्यायची मैद्याच्या पिठामध्ये. असा मैदा चाळून झालेला आहे. आता त्यामध्ये हे सुके मसाले आपण ॲड करूया. भाजणीचा चकली मसाला आहे, त्यामध्ये तीळ वगैरे सगळं ॲड आहे, तो मी आता टाकते. चवीसाठी 1 चमचा मीठ. आता आपण हे सुके मसाले ह्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यामध्ये तुम्हाला हवा असल्यास थोडीशी हळदही टाकू शकता, त्याने चकलीला कलर छान असा कलर येतो. 4 कप मैद्याला हा 25 ग्रॅम मसाला पुरे आहे झालेला आहे आपला मिक्स करून. मोहन टाकायचं आहे, 1 चमचा मोहन, जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला, बरोबर 1 चमचा मोहनच टाकायचं आहे नावापुरती. आणि या मोहनला पण आपल्याला गरम नाही करायचं आहे, जर असं गरम केल्यासारखं करायचं आहे बस. आता या पिठामध्ये आपल्याला ही थोडी थोडी डाळ मिक्स करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता. त्यामुळे थोडी थोडी डाळ घ्यायची आहे आणि थोडं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. आपण प्रयत्न करायचा आहे की ह्या शिजलेल्या डाळीतच आपल्याला पीठ मळायचे आहे. जर आपल्याला नंतर सुकं वाटलं तरच पाणी घालणार आहोत. मला वाटतंय मला जरासं पाणी लागणार आहे. थोडं थोडं टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम सगळं पाणी टाकू नका, तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाण्याचा वापर करा.
पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं. जास्त घट्ट मळलं तरी चकल्या फसतात आणि जास्त पातळ मळलं पीठ तर चकल्या फसफसतात. त्यामुळे आपल्याला मीडियम साईजमध्येच हा गोळा मळून घ्यायचा आहे. आपलं हे पीठ मळून झालं आहे. आता ह्याचे आपण असे बारीक बारीक आपल्या चकलीच्या साच्यानुसार गोळे करून घेऊया. या चकलीच्या साच्याला तेल लावल्यामुळे साच्याला पीठ चिकटत नाही आणि चकल्या व्यवस्थित गाळल्या जातात, म्हणून साच्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्याला चकलीच्या साच्यातला हे पातळ यूज करायचं आहे ज्याला असं स्टार मार्क आहे. आता वर झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला हा पिठाचा गोळा जो आहे तो आतमध्ये टाकायचा आहे व्यवस्थित दाबून. असं व्यवस्थित ह्या पिठाच्या गोळ्याला आपल्याला दाबायचं आहे हाताच्या बोटाच्या साह्याने. आपल्याला असं प्रेस करायचं आहे आणि चकलीचा आकार देऊन घ्यायचा आहे असा गोल गोल. हे असं काढायचं आणि इथे व्यवस्थित हे चिपकवायचं, नाही तर इथून चकली मोडते. मस्त अशा चकलीला शेपही आला आहे छान असं. जर जास्त पीठ पातळ झालं ना तर ह्या चकल्या इथून मोडतात आणि तेलात सोडल्या सोडल्या फसफसतात. चकली गाळताना पूर्ण चकलीचा वेढा झाला की हे शेवटचं टोक प्रेस करावं, जेणेकरून चकल्या फ्राय करताना चकल्या तेलात सुटणार नाही. चकल्या तळण्यासाठी आपण तेल गरम करत ठेवूया. माझ्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत, शेपही आलेला आहे. चकले तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला मंद आचेवर चकल्या तळायच्या आहेत. जर आपण हाय फ्लेमवर चकल्या तळल्या ना तर आतून चकल्या शिजत नाही, त्या कच्च्या राहतात. त्यामुळे चकल्या या नेहमी मंद आचेवरच तळून घ्यायच्या, मग त्या आतूनही व्यवस्थित शेकल्या जातात. बघा चकल्या कुठेही फसफसलेल्या नाही आहेत तेलात सोडल्यावर, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित वाफून आणि मळून झालेलं होतं. आपल्या चकल्या मस्त अशा शिजत आहेत तेलामध्ये. बघा चकल्या थोड्या तेलात टाकल्यावर तुला फुगल्या. आता ह्या तेलावरचा फेस कमी झाला आहे आणि चकल्यांचा कलरही थोडासा गोल्डन ब्राऊन झाला आहे. तर आपण आता ह्या चकल्या झाऱ्याच्या साह्याने काढून घेऊयात. आणि मैद्याच्या हेल्दी अशा चकल्या आपल्या झालेल्या आहेत. ह्या जास्त तेल आकसूनसुद्धा घेत नाही, त्यामुळे मी फक्त असं टिश्यू पेपरवर जो एक्स्ट्रा तेल आहे ते सोकून घेण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवलं आहे. छान अशी माझी मूग आणि मैद्याची कुरकुरीत अशी चकली झालेली आहे. ही पहा मस्त, हिला खाल्ल्यावर कुर्रम कुर्रम असा आवाज येत आहे. तुम्ही ह्या दिवाळीला नक्की अशी चकली बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ह्या चकल्या तुमच्या कशा झाल्या, खुशखुशीत झाल्या की नाही. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सकट.